कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जनगणनेचे काम करण्यास तालुक्यातील शिक्षकांचा तीव्र विरोध. नमस्कार, मी शाहिद तारेकर, तुम्ही पाहतात वजधारी न्यूज. खरं तर प्राथमिक शिक्षक म्हटलं की आठवते ती तारवरची कसरत. कारणही तसंच आहे. प्राथमिक शिक्षकांना शालेय कामापेक्षा शाळा बाहेरच काम जास्त असतात. त्यातच आता सरकारनं प्राथमिक शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना जनगणनेसाठी पाचारण केलं आहे. मुळात 76 सुट्ट्यांमधल्या 39 सुट्ट्या जनगणनेसाठी गेल्या तर किती सुट्ट्या उरल्या असा शिक्षकांचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व शिक्षक प्रशासनावर नाराज आहेत. मुळात शिक्षक लोक संघटित नसल्यामुळे असल्या भानगडी शिक्षकांवर लादल्या जात आहेत असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. कधी निवडणुका, कधी जनगणना, शिक्षकांना शैक्षणिक सोडून अशैक्षणिक कामात जास्त गुंतवून ठेवलं जात आहे. नमस्कार. शिक्षकांना अनेक प्रकारचे अशैक्षणिक कामं लावली जात आहेत. सध्या शिक्षकांना BLO चे काम लावले जात आहे, बूथ लेवल ऑफिसर. मतदार यादी शुद्धीकरण हे सातत्यानं चालणारं काम आहे, वर्षभर चालणारं काम आहे. शिक्षकांना जर शिकवण्याच्या वेळात जर बूथ लेवल ऑफिसरचं जर काम लावलं तर शिक्षकांना शिकवण्यास वेळ कमी मिळत आहे. शिक्षकांना अनेक प्रकारची अशैक्षणिक कामं लावली जात आहेत. त्याच्यामध्ये बूथ लेवल ऑफिसरचं काम हे आज तागायत सातत्यानं महसूल विभागाकडून सातत्यानं याचा तगादा लावला जातो आहे. न्यायालयाकडूनही बूथ लेवल ऑफिसर म्हणजे BLOचं जे काम आहे हे अशैक्षणिक काम आहे आणि या कामाची सक्ती करता येणार नाही अशा संदर्भातले न्यायालयानं वेळोवेळी स्टेटमेंट दिलेले आहेत. शिक्षकांना फक्त पाच दिवसाचंच काम निवडणुकी संदर्भात लावलं जावं. त्यामध्ये 3 दिवस प्रशिक्षण, एक दिवस मतदानाच्या अगोदरचा आणि मतदानाचा दिवस, असे 5 दिवसापेक्षा जास्त दिवस शिक्षकांना 5 दिवसापेक्षा जास्त काम शिक्षकांना निवडणुकीचं लावलं जाऊ नये असं मध्यंतरी मुंबई हायकोर्टानं गोरेगावची जी शिक्षण संस्था होती ती शिक्षण संस्था न्यायालयात गेलेली होती. त्यावेळी त्यावरती मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. तरीही निवडणूक आयोगाकडून सातत्यानं शिक्षकांना BLOच्या कामासंदर्भात हे काम तुम्हीच करावं आणि हे काम जर नाही केलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल करू अशा संदर्भातली वेळोवेळी धमक्या दिल्या जात आहेत. सध्या आम्ही शिक्षक भारती संघटनेच्या वतीने या कामावरती बहिष्कार टाकलेला आहे. शिक्षकांना पूर्णपणे या अशैक्षणिक कामातून मुक्त केलं पाहिजे. सध्या जिल्हा परिषद जे शाळा आहेत त्या शाळांमध्ये अनेक प्रकारची चांगली गुणवत्ता आहे. अगदी राज्याची शिष्यवृत्तीची जर गुणवत्ता यादी पाहिली तर त्या गुणवत्ता यादीमध्ये अगदी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी 1 ते 10 क्रमांकामध्ये आहेत. आणि जिल्हा परिषद शाळांचा जो शिष्यवृत्तीचा निकाल असेल, NMMAचा निकाल आहे, तो अत्यंत चांगला निकाल आहे. म्हणजे एकीकडं गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करत असताना शिक्षकांच्यावरती जो अशैक्षणिक कामांचा भडीमार जो चालू आहे तो अशैक्षणिक कामांचा भडीमार सध्याच्या सरकारनं दूर करावा आणि BLO सारखं काम आहे हे कायमचं हे करावं. म्हणजे शिक्षकांच्याकडून काढून घेऊन त्यासाठी सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांची नेमणूक करावी. त्याचबरोबर सध्या 39 दिवसाचं आम्हाला जे आता जे आपले जनगणनेचं जे काम आहे ते जनगणनेचं काम साधारणतः उन्हाळा सुट्टीमध्ये लावलेलं आहे. म्हणजे आमच्या ज्या हक्काच्या सुट्ट्या आहेत म्हणजे हक्काच्या सुट्ट्या त्या रद्द करून जनगणनेचं काम लावण्यात येणार आहे. त्यावरतीसुद्धा सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा. कारण एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर त्यानंतर शिक्षकांनाही थोडासा अवधी मिळावा या दृष्टिकोनातून त्या सुट्ट्यांचं नियोजन असतं. आणि त्यामुळं जनगणनेचे जे काम लावले जाणार आहे त्याच्यावरती सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी आणि शिक्षकांच्याकडे जे अनेक अशैक्षणिक कामं आहेत ते अनेक अशैक्षणिक कामं दूर करण्यात यावी ही विनंती. नमस्कार, मी प्रवीण जाधव, प्राथमिक शिक्षक म्हणून तासगाव तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काम करतो आहे. शिक्षकांना जनगणनेचा कामासंदर्भामध्ये जे शासन आदेश आलेले आहेत त्यानुसार उन्हाळ्यामध्ये आपणाला ते काम करायचं आहे. या कामाला आमचा विरोध आहे.
कारण आम्ही जे परजिल्ह्यामधून आलेलो आहोत, म्हणजे माझं मूळ गाव बार्शी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, असे महाराष्ट्राच्या बरेच जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत की जे त्यांचं घर सोडून नोकरीसाठी आलेले आहेत. त्यांना बरेच दिवस बरेच महिने त्यांच्या स्वतःच्या गावाला जाता येत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जो वेळ मिळतो तो पूर्ण वेळ जर जनगणनेसाठी जाणार असेल तर इतर वेळेच्या सुट्ट्या सुद्धा त्या कामानिमित्त दैनंदिन काम असेल किंवा शाळेव्यतिरिक्त ज्या आपण सोडून अशैक्षणिक काम आहे त्या कामामुळंही त्या सुट्ट्या घेता येत नाहीत. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्याही जनगणनेच्या कामामुळं आपणाला जर घेता येणार नसतील तर त्याला आमचा विरोध आहे. नमस्ते. शिक्षकांना जनगणनेची कामं उन्हाळा सुट्टीमध्ये करण्यात यावी व शिक्षकांच्या रजा कमी कराव्या असा एक शासन निर्गम आलेला आहे असं आमच्या वाचनामध्ये आलेलं आहे. समस्त शिक्षकांच्या वतीनं आम्ही या निर्णयाला विरोध करतो. याचं कारण असं आहे की जनगणनेचं जे काम प्रत्येक 10 वर्षांमध्ये आमचा शिक्षक बांधव हा कायमच करत आलेला आहे, परंतु आमची अशी मागणी आहे की ते उन्हाळा सुट्टीमध्ये जे काम करण्यात येतं ते काम मार्च आणि एप्रिलमध्ये सुद्धा होऊ शकतं, परंतु त्यामुळे शिक्षकांच्या हक्काच्या रजेला कोणताही धक्का न लावता आम्ही शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं सदर कार्यक्रमाला तीव्र असा विरोध करतो. जनगणनेचं काम करण्यासाठी आमचा नकार अजिबात नाही. जनगणनेचं काम व प्रत्यक्ष निवडणुकीचं काम की शिक्षकांच्याकडून खरोखर प्रामाणिकपणे केलं जातं, इथून पुढेही केलं जाईल, परंतु याकरता शिक्षकांच्या हक्काच्या सुट्टीला नक लावण्याचं काम सरकारनं करू नये अशी मी सरकारला विनंती. संकेत पाटील, तासगाव, निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा बजेदारी न्यूज. धन्यवाद. शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टी स्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.